नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित या विषयाला 75 प्रश्न असतात. त्यामध्ये 2017 साली बैजिक राशीवर आधारित एक उदाहरण आले होते. बी गुणिले 1/8 = 8, तर बी बरोबर किती हे बैजिक राशीच्या गुणाकार या उदाहरणावर आधारित आहे. बी गुणिले 1/8 याची किंमत आहे 8, तर बी ची किंमत किती. बी हे डाव्या बाजूला घेतलं बरोबर 8 जसे आहे तसे लिहिले, उजव्या बाजूला आलं तर 1/8 हे 8/1 झाले. 8/8 हे लोप पावले म्हणजेच बी ची किंमत आली 1. त्यामध्ये पर्याय त्यांनी दिले होते क्रमांक 1 1, क्रमांक 2 16, क्रमांक 3 64 आणि क्रमांक 4 72. म्हणजेच या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 1, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आलेले आहे. त्यानंतर 2019 साली बैजिक राशींच्या गुणाकारावर आधारित उदाहरण आलेले होते. कंसामध्ये 2a + b कंस पूर्ण, कंसात 2a - b कंस पूर्ण या द्विपदीने द्विपदीला गुणणे, तर या द्विपदीतील प्रत्येक पदाने दुसऱ्या द्विपदीला गुणणे. 2a + 2a - b कंस पूर्ण अधिक 3b + 2a - b कंस पूर्ण. 2a - 2a - 2a - b अधिक 3b - 2a - 3b - b. 2a - 2a 4a² वजा 2a - b 2ab अधिक 3b - 2a 6ab वजा 3b - b वजा 3b² 4a² वजा 2ab अधिक 4a² जसे आहे तसे लिहिले. वजा 2ab अधिक 6ab वजा अधिक वजा म्हणून आपण वजा ही क्रिया केलेली आहे. वजा 2 + 6 म्हणजे अधिक 4, अधिक 4 हे ही साइन का दिली आपण, कारण मोठ्या संख्येला अधिक हे चिन्ह आहे आणि आपण क्रिया केलेली आहे वजा, म्हणजे वजा 2 + 6 बरोबर अधिक 4ab वजा 3b² जसा आहे तसा दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 4a² अधिक 4ab अधिक 3b², दुसरा क्रमांक दिला आहे 4a² अधिक 4ab वजा 3b² आणि तिसरा पर्याय दिलेला आहे 4a² - 4ab अधिक 3b². चौथा पर्याय दिलेला आहे 4a² - 4ab वजा 3b², म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 4a² - 4ab - 3b² पर्याय क्रमांक 2 बरोबर आलेले आहे.